मित्रांनो, एमपीएससी स्पर्धा परीक्षेचं 2020 वेळापत्रक या ठिकाणी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. ते वेळापत्रक आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. बघा, सर्वात आधी राज्यसेवा परीक्षा 2020 जाहिरात डिसेंबर 2019 मध्ये येणार आहे. त्यानंतर जी काही पूर्वपरीक्षा आहे ती असणार आहे 5/4/2020, म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्या ठिकाणी रविवार या दिवशी असणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा आहे ही 8, 9 आणि 10 ऑगस्ट 2020 रोजी होणार आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची परीक्षा म्हणजे सहाय्यक मोटार वाहन परीक्षा 2020. या परीक्षेची जाहिरात जानेवारी 2020 ला येणार आहे. आणि पूर्वपरीक्षा ही 15/3/2020 रोजी, म्हणजे 15 मार्च रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा ही 12/7/2020 रोजी होणार आहे. त्यानंतर वर्ग 2 चा जर विचार केला तर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा, म्हणजे पोलीस उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षेचा जाहिरात फेब्रुवारी 2020 मध्ये येईल. त्यानंतर 3/5/2020 रोजी पूर्वपरीक्षेचा पेपर होईल. नंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक 1, म्हणजे PSI, राज्यकर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी यांच्या मुख्य परीक्षेतील संयुक्त पेपर 1 हा 6/9/2020 रोजी होईल. त्यानंतर पेपर क्रमांक 2 आहे, तो प्रत्येक पदावाईज त्या ठिकाणी वेगळा वेगळा होतो. PSIचा जो पेपर 2 आहे तो 13/9/2020 रोजी होईल. राज्यकर निरीक्षक पेपर क्रमांक 2 हा 27/9/2020 रोजी होईल. आणि सहाय्यक कक्ष अधिकारी पेपर 2 हा 4/10/2020 रोजी त्या ठिकाणी घेण्यात येईल. त्यानंतर पुढील महत्त्वाची परीक्षा म्हणजे महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2020. तर ही जी परीक्षा आहे याची जाहिरात मार्च 2020 ला येईल. 10/5/2020 रोजी या ठिकाणी पूर्वपरीक्षा होईल आणि 11/10/2020 रोजी या परीक्षेची मुख्य परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर पुढील महत्त्वाची परीक्षा म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2020. याची देखील जाहिरात ही मार्च महिन्यामध्ये येणार आहे. आणि 17/5/2020 ला रविवारी याचा पेपर असणार आहे पूर्वपरीक्षेचा. आणि मुख्य परीक्षा ही 18/10/2020 रोजी त्या ठिकाणी घेण्यात येईल. त्यानंतर पुढील महत्त्वाची परीक्षा म्हणजे जी लिपिक टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क आणि कर सहाय्यक या पदांसाठी संयुक्तरित्या पार पाडली जाते, ती म्हणजे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2020. ही परीक्षेची जाहिरात एप्रिल 2020 मध्ये येईल. त्यानंतर 7/6/2020 या दिवशी या परीक्षेचा पूर्वपरीक्षेचा पेपर असेल. आणि मुख्य परीक्षा ही जी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक 1 हा सर्व पदांसाठी त्या ठिकाणी संयुक्त असा पेपर घेतला जातो. तो पेपर 1 हा 27/11/2020 रोजी होईल. लिपिक टंकलेखक पदासाठी पेपर क्रमांक 2 हा 6/12/2020 रोजी घेण्यात येईल. राज्य उत्पादन शुल्क गट क पेपर क्रमांक 2 हा 13/12/2020 रोजी घेण्यात येईल. आणि कर सहाय्यकसाठी 20/12/2020 रोजी त्या ठिकाणी मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 2 घेण्यात येईल. तर साधारणरित्या असं वेळापत्रक असणार आहे, त्यामुळं आपण अभ्यासालाही त्या दृष्टिकोनातून तयारी चालू ठेवायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जी बेल आयकॉन आहे ती बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. धन्यवाद.